यानंतर बातमी मात्र शरद पवारांची. शरद पवारांची आज सांगलीतल्या तासगाव इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसंच मित्र पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा आहे. तासगाव इथल्या बाजार समितीच्या आवारातील बेदाणा विक्री हॉलमध्ये सकाळी 11 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.